पप्पूचे कुठे आहे पैसे? मी म्हणतो आहे ना, माहिती आहे ना, चालून दे राम, मी म्हणतो इकडे आहे कोण तरी या मॅचचा नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत सन्माननीय रुपेश आंद्रे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाज तयार असेल आणि ओपनिंग टू गॅलरी आजच्या मॅच मध्ये हिरो रोहित आणि सामन्यामध्ये जर सामना आहे खूप चांगला असा सामना इथे रंगलेला असणार आहे. जबरदस्त यांनी या मॅच आपल्याला बघायला मिळते. सुंदर लढत आहे, अतिशय दर्जेदार असं खेळ आपण माहिती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जर बघितला तयार असेल कोणत्याही मार्गावरती पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलेला आहे. नवनाथ इथे तयार असेल, नवनाथ तयार असेल बॉलिंग मार्गावर पाहिलं गेलं. अतिशय दर्जेदार सामना आहे गोलंदाज यार. पहिल्या षटकामध्ये समोर असे रोहित यावे तयार आहे. रोहित पहिलाच बॉल इन साइड आउट, चेंडू जाईल सीमा पार, येईल रोहितचा ब्लास्ट षटकार. कवरच्या वरतून मारलेला छक्कार, वा
आणखीन एक बघायला मिळाले असेल विचार, भावा तू कशाला चिडतोस आणि कुणामुळे रडतोस, बेरोजगार असून उठतोस, महागाईला कवा भिडतोस, नेत्याचा धुना रोज काढतोस, बापाचं पांग कवा फेडतोस, तुझ्या पोटा पाण्याचं सोडतोस आणि नको त्या वादात पडतोस, तू चमचा भाईचा विचार कवा एकदा सोडतोस, महाराजांचा मावळा हो बाकी समद फडतूस आहे महाराजांचा मावळा आणि षटकार। पसंद आया तो दिल में, अजून एक तन मारला नहीं तो दिमाग में भी नहीं। या षटकारासाठी मात्र माऊली बच्चे यांच्याकडून 1000 बक्षीस असणार आहे। तिसऱ्या षटकारासाठी यावेळेस सगळं धुळीच मिळालेलं आहे, एक धाव इथे बघायला मिळालेली आहे। हा सामना खर तर रॉयल चॅलेंजर संघाला टॉप फोर मध्ये नेणारा असणार आहे। हा सामना जर बघितला गेला अत्यंत महत्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी। पहिलं षटक तिथे सुरू आहे, यानंतर पहिला क्वालिफायरचा सामना देखील तुम्हाला बघायला मिळेल जिथे दोन संघाची टक्कर पडणार आहे। नवनाथ यावेळेस बघताय तिथे बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पहिलं षटक टाकतायत नवनाथ, पहिलं षटक विशाल साठी यावेळेस। विशाल व्हॉट अ शॉट विशाल, परंतु क्षेत्रक्षेत्र सापडला चेंडू, फलंदाजा पकडले फलंदाज बाद। कलेवरती प्रेम केलं पाहिजे, क्रिकेट देखील प्रेम आपलं केलं पाहिजे आणि ते नक्कीच आपण बघताय। जबरदस्त खेळ आपण बघताय तिथे मैदानाच्या आतमध्ये, रोहित करतायत आणि रोहित आज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग नक्कीच केली जाते। हो यावेळेचा बॉल जर बघितला जाईल इथे चेंडू असेल तो वाईट, खराब बॉल यावेळेस बघायला मिळाला। धावसंख्या वाढती 14 धावा इथे धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळणार आहेत, 14 रन्स आहेत स्कोर कार्ड वरती, 14 धावा इथे बघायला मिळत आहेत मैदानावरती। तर बघितलेलं आहे चांगला सामना रंगलेला आहे, गोलंदाज यावेळेस तयार। हो यावेळेस देखील चेंडू, रोहित करतोय ब्लास्ट, रोहितच्या बॅट पण नक्कीच पाहायला मिळाला, पप्पूच्या बॅट पण निघतोय यावेळेस षटकार, 6 धावा। दोघे सख्या भाऊ या ठिकाणी खेळत आहेत, सख्या भावांची झुंज तिथे रंगलेली आहे। एकदा यावेळेस पप्पू यावेळेस पास झाले, पप्पूनी बॉल पास केलाय फाईन लेगला, जाईल चौका 4 धावा। नक्कीच आपल्यासोबत जुळले गेले परशुरामजी आढाव, सागर आंध्रे, आपणास वाढदिवस हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छुक परशुराम आढाव मित्र परिवार, दीपाली मेडगे, रामकृष्ण हरी सांगतायत, रेश्मा आंध्रे, बेस्ट ऑफ लक रोहित यांच्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर साहिल पानमंद मॅन ऑफ द मॅच, वैभव बच्चे यांना देखील शुभेच्छा दिल्या, केलन पॉलर्ड ऑफ व्हीपीएल, विजय बच्चे बिग फॅन, दिलीप आंध्रे सर, प्रिया पानमन, रोहित मॅन जिंकलाज माझ मन, नक्कीच रोहित रोहित वती फिदा झालेली सर्व पब्लिक आहे। नवीन गोलंदाज वैभव आलेला आहे, संघमालक स्वतः आलेले आहेत, नक्कीच रोहित तयार आहे, पप्पू तयार आहेत। दुसरं षटक तिथे आपण पाहत आहे, धावसंख्या झालेली आहे 24 धावा।
विनंती असणार आहे बॉलिंग मशीन लवकर बॉल बाहेर यायचा आहे, वेळ घ्यायचा नाहीये. हो हो, व्हॉट अ शॉट बाय रोहित. प्रिया पानमंद कहते हैं रोहित मैन जिंकलास माझ मन, आई लव यू रोहित. और ये चेहरा पसंद आया तो दिल में, नहीं तो दिमाग में भी नहीं. रोहित झाले स्पायडरमॅन, जसा मुंबई इंडियन्स इंस्टाग्राम च्या पेज वरती टाकलाय रोहितचा सुपरमॅन वाला फोटो, तसा सुपरमॅन प्लेयर आहे हा रोहित. नक्की चांगला बॅटिंग करताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काल मात्र मन तुटलं होतं, काल मात्र हृदय तुटलं होतं, आज पुन्हा एकदा तो त्याला जोडून आलेला आहे. रोहितच्या 50 साठी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. कमेंट बंद करा सर. यावेळचा बॉल रोहितच्या बॅट पुनाला, जबरदस्त षटकार, 6 धावा. झालेलं 38 रन ऑन बोर्ड, षटक क्रमांक तिथे दुसरं मात्र सुरू असणार आहे. गेंदबाजी बल्लेबाजी की ढाल है और बल्लेबाज एक कोहिनूर हिरा है, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग मात्र केली असणार आहे. मगन है और दिल में टीम की लगन है, नाम रोहित है. रोहित ऑन फायर, फायर है ये, झुकेगा नहीं. पुष्पराज झुकेगा नहीं और ये और एक शानदार या वेळेचा फटका तिथे बघायला मिळाला असेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला असेल, धावसंख्या नक्कीच बघायला मिळाला असेल. स्कोर मात्र झालेला आहे, धावपलक जाते पुढे आणि झालेले आहेत 40 धावा. षटक क्रमांक तिथे दुसरा मात्र आपण पाहत आहेत, षटक क्रमांक 2 तिथे वैभव यांचा आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला सामना या ठिकाणी असणार आहे. क्रमांक 2 तिथे 4 होता सामना आहे. एकदा या बेचा बॉल जर बघितला पंचा इशारा, तर व्हाइट बॉल, खराब चुंडू हवेत बघायला मिळाला आहे. अप्रतिम गोलंदाजी, परंतु त्याच्यावरती रोहित जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्की जास्त धावण्याची शक्यता आहे. रोहितकडे फार चांगला टायमिंग आहे, रोहित खूप चांगल्या पद्धतीचा फलंदाज आहे. रोहित यावेळेस तयार पुन्हा एकदा, अप्रतिम सामना, गोलंदाज यावेळेस तयार असतील पुन्हा एकदा. हो, यावेळेस नक्की चांगला बॉल असणार आहे, चांगला बॉल पाहिजे. आता काय घडणार आहे, षटक क्रमांक दुसरा मात्र तिथे सुरू आहे. धावसंख्या आहे 41 धावा. 41 धावा तिथे, षटक पुन्हा एकदा गोलंदाज तयार रोहित साठी. यावेळेस अतिशय चांगला बॉल, जबरदस्त चेंडू आहे. षटक क्रमांक दुसरा मात्र संपलेला आहे, 2 षटकाचा खेळ संपला आहे. धावसंख्या झाली 41. नेक्स्ट बॉलर निलेश बच्चे. बंद
षटक क्रमांक तिसरा मात्र आपण बघताय, बघूयात कशा प्रकारची आता कामगिरी केली जाते. दोन षटक बाकी आहेत, बघूयात काय करणार आहे गोलंदाज तयार आहे. अभ्यास अप्रतिम सामना इथे रंगलेला आहे. जबरदस्त सामना इथे या गोलंदाजी साठी जर पाहिलं गेलं. गोलंदाज तयार आहे अभ्यास, बघूयात काय कामगिरी केली जाते यावेळेस. हो यावेळेचा बॉल व्हाइट बॉल इशारा येतोय तो इकबाल सरांचा. शेळ पिंपळगावची असणारे जुने कबड्डीचे आणि क्रिकेटचे फार मोठे खेळाडू आहेत, त्यांच्या वतीने इशारा आलाय व्हाइट बॉल. तिथे बघायला मिळेल असणार आपल्याला. दोन्ही पंच भागवत सर देखील मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कामकाज बघतायत, त्यांचं देखील या ठिकाणी खूप धन्यवाद असेल. हो यावेळेस कडक शॉट तिथे क्षेत्ररक्षक असतील. झेल जर बघितला तिथे निसटलेला आहे, झेल निसटतोय तिथे धावसंख्या जर बघितलेली आहे. स्कोर तिथे आपल्याला बघायला मिळेल, स्कोर मात्र झालेला आहे 43 धावा ते झालेला, 43 रन झालेला आहे धावफलकावरती. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल एक धावाली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल निसटलाय, जाईल सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त शॉट खूपच चांगला शॉट. 47 धावा झालेले. हो यावेळेस खूप नो मॅच स्टँड मध्ये चेंडू तिथे दुसरा धावायचा प्रयत्न केलेला आहे. आणि याबरोबर ती जर बघितलं गेलं धावसंख्या वाढती आहे, स्कोर मात्र पुढे गेलेला आहे. रन संख्या झाली असेल ती आता 49 धावा, षटक क्रमांक तिसरं मात्र तिथे सुरू आहे. 49 धावा निलेश मात्र तिथे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. या षटकामध्ये मात्र धावपळ थांबवलेले, त्या प्रकारे मागच्या षटकामध्ये दोन षटकार आले होते, एक चौकाराला थोडी फिल्डिंग खराब केली, परंतु मोठा षटका थांबवलेला आहे. हो यावेळेस खूप चांगला एक धाव तिथे बघायला मिळालेला आहे. एक धाव धावसंख्या वाढतीये धावफलक 50 धावा. यावेळेस जर बघितलं तिसरं षटक मात्र तिथे आपण बघतायत, धावसंख्या झाली ती 50 धावा. 50 धावा झाले धावपलगावती, षटक क्रमांक तिथे तिसरं मात्र सुरू असणार आहे यावेळेस. और चांगला बॉल, परफ्यूम बॉल, कानाला नक्कीच सुगंध आला असेल, नाकात पासून गेलाय सुगंधित परफ्यूम बॉल. चांगला परफ्यूम आलाय बॉलचा तिथे बॅटरला, सुंदर बॉल. बाईचा इशारा पंचाचा, षटक क्रमांक 3 मात्र या ठिकाणी सुरू आहे. अजून देखील धावसंख्या झाली ती 51 धावा तिथे. कालपासून मात्र खूप चांगला खेळतोय तो मात्र हनुमान, जे हनुमान बॉईज संघ. खूपच जबरदस्त खेळ या ठिकाणी रंगलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर बघितलं, गोलंदाज तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेचा बॉल क्लिअर, हिट हिट हिट, रोहित ब्लास्ट थेरान. तळपती तलवार हा गेला षटकार, फटका मारला धुवादार, जशी डाण्या वाघाची ललकार. हा तर जय हनुमान क्रिकेट क्लबचे संघ मालक सन्माननीय माऊली बच्चे, ग्राम विकास मंडळ अध्यक्ष वाजवणे आणि सन्माननीय प्रकाश किसन आंद्रे बोरिवली मुकादम यांचा दणदणीत षटकार. पसंद आया तो दिल में, नहीं तो दिमाग में भी नहीं. धन्यवाद.
पुण्याच्या पुण्यनगरीमधून आमचे मल्लरअप्पा घवाने देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं या ठिकाणी या सुंदर अशा मैदानात स्वागत असणार आहे, जिथे रॉयल चॅलेंजर आयपीएल स्पॉन्सर मिळालेली स्पर्धा आहे. आपलंही या ठिकाणी स्वागत मल्लरअप्पा. क्रिकेट महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे ते देखील आनंद घेत आहेत आपल्या या व्हीपीएलचा, जिथे रंगतोय थरार कडूच योगेंद्र हायबर क्रीडा संकुलच्या मैदानावरती. अप्पा स्वागत, थँक यू जॉईन विथ फॉर व्हिडिओ कॉल. वॉट अ शॉट, उडी 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 आसमान में जाके जुड़ी और ये छे रन. कदम यांचा दणदणीत षटकार. पसंद आया तो दिल में जबरदस्त मैच. इथे नो बॉल, नो बॉल आहे कॉल केला असेल. आणि इथे आपण जर बघितलेलं आहे खूप चांगला पद्धतीचा थरार इथे रंगलेला आहे. खूप जबरदस्त या ठिकाणी मॅच आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. थरार क्रिकेटचा व्हीपीएल नक्की आपण इथे बघतायत. भावांना भावासाठी नक्कीच बलिदान दिलेलं असणार आहे. आमच्या सोबत अनेक लोक जुळले गेले मॅच साठी. जर बघितलं गेलं आयपीएल प्लेयर आरसीबी पूनम खेमनर देखील आहेत, त्यांना देखील आम्ही लिंक शेअर केलेली आहे मॅचची. आणि आमचे जे शेजारी मित्र आहेत त्यांना आम्ही दाखवले बघा लिंक शेअर केलेली. हो हो आरसीबी प्लेयर म्हणजे रॉयलची हवा आम्ही करतोय. रॉयल चॅलेंजर, आज रॉयल चॅलेंजरचीच हवा आहे कारण की त्यांची देखील फ्लेक्स लागतंय मैदानाच्या बाहेर. यावेळेचा चेंडू जर बघितला तिथे कोण रोखणार रॉयलला. खूपच चांगला मॅच. व्हाईट आणि 3 रन. यंग स्टार शुभम खूप चांगली फिल्डिंग करताय. उत्कृष्ट गोलंदाज आहे वाजवण्या गावाचे. यंग स्टार म्हणू शकता त्यांना. मुंबईवरून बोलवण्यात आलंय त्यांना फक्त बॉलिंगसाठी. गुड्डू बच्चे वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय. फक्त 8 धावांसाठी तो थांबलाय. नेक्स्ट बॉलर शुभम आंद्रे वाजवणे गावाचा यंग स्टार शुभम आंद्रे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, एकच रन तिथे. शुभम बच्चे पुन्हा एकदा गोलिंग मार्कवर. काय बॉल टाकलाय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. फक्त 13 वर्षाचा प्लेअर. फक्त 15 वर्षाचा प्लेअर. एक 27 वर्षाचा माणसाला बॉलिंग टाकतोय शुभमवर. परत ना एकदा लागलाय पुन्हा उत्कृष्ट गोलंदाजी. ते मॅन धडकलेला आहे. वा उत्कृष्ट फिल्डिंग बाळू आणि गणेश. लवकरात लवकर तिथे मेडिकिट पोहोचवावा. बाळूला लागलेला आहे तिथे. लवकरात लवकर पाणी पोहोचवावं तिकडे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शुभम. काय बॉलिंग करली आहे त्याने. काय बॉलिंग केली आहे. वा तिथे 2 रन धावा काढलेले आहेत. आणि हा अंपायरचा इशारा नॉट आउट.
वैयक्तिक 47 धावांवर खेळतो गुड्डू बच्चे, रोहित बच्चे, रोहित मॅन बच्चे। इनिंगचा शेवटचा बॉल आणि फक्त 3 रन पाहिजे त्याला। अरे वाइड बॉल, पंचांचा इशारा वाइड बॉल, पुन्हा त्याला एक बॉल भेटतोय। गुड्डू फक्त 3 धावांवरती थांबलाय, 3 धावा झाल्या की त्याचे 50 रन कंप्लीट होतील। शॉट कॅच, गुड्डू बच्चे आउट, 47 धावांवर तो आउट झालाय। काय बॅटिंग केली गुड्डू बच्चे, कॉंग्रॅच्युलेशन। जे हनुमान बॉईजचे 74 धावा झालेले आहेत, 75 टू इन असतील ते रॉयल चॅलेंजर्सला। लवकरात लवकर सामना सुरू करावे, यानंतर लीग क्वालिफायर सामने सुरू होतील। लवकरात लवकर जय हनुमान बॉयज ने फिल्डिंग लावून घ्यावे। रोहित बच्चे बद्दल खूप चांगले फलंदाजी केली त्याने। गोविंद बच्चे त्याच्या मामापासून फक्त 6 धावांनी मागे आहे। त्यांचे कपडे माझ्या बॅग मध्ये आहेत। रोहित उद्योजक यांचा धंद सर, नवीन बॉल आहे सर्व, सर जुने बॉल सर्व संपलेत।
तर सामन्याला होती है सुरुवात. ओपनिंग जोड़ी येते रेड टीम मध्ये आलेली आहे. नवनाथ बच्चे आणि दुसऱ्या बाजूने बाळा बच्चे गोलंदाज व्यवस्थित सांगा प्रशांत आंद्रे. पंचहत्तर धावा टू इन असेल रॉयल चॅलेंजर्सला. पंचहत्तर धावा विजयासाठी बनवायच्यात. पहाडासारखं लक्ष आहे परंतु हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल ते मात्र बघूयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी तयार असेल. अप्रतिम लढाई इथे सुरू आहे. अमित यावेळेस तिथे तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त लढाई जी सुरू असताना गोलंदाज यावेळी तयार असेल. खूप चांगला सामना इथे रंगलेला आहे. यावेळेचा बॉल जर बघितला गेला अतिशय दर्जेदार चेंडू बघायला मिळाला असेल. अप्रतिम चेंडू यावेळेस बघायला मिळाला असेल. डॉट चेंडू पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अप्रतिम चेंडू यावेळेस बघायला मिळाला असेल. अमित तिथे मात्र आपण बघतायत अप्रतिम लढाई जिथे आपल्याला बघायला मिळते. एक दर्जेदार खेळ इथे रंगलेला आहे. गोलंदाजीसाठी जर बघितलं गोलंदाज तयार असेल. अप्रतिम असा सामना इथे रंगलेला आहे. खूप चांगला सामना इथे पहिलं षटक मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. पहिला बॉल सुंदर बघायला मिळाला तो खूप चांगले ऍक्शन. बुमराह ऑफ व्हीपीएल. हो काय सुंदर गोलंदाजी काय भारी बॉलिंग केली रे. माजी सरपंच महेंद्र भोसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत. चेअरमॅन सुरेशजी बच्चे आपण देखील उपस्थित झाला. आपलं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. धोनी मांडवरांचं व्हीएल मध्ये स्वागत. मैदान तयार होत आहे. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं असणार आहे. ग्राउंड वर्क सुरू आहे ते देवगे धायबे क्रीडा संकुलचं. उद्या देखील या मैदानातील लेदरचे सामने आहेत. आज हो यावेळचा चेंडू फाईनल सीमारेषा तोडून फोडू टाकेल. जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर येईल चौकार. षटक क्रमांक तिथे पहिलं सुरू आहे. धावसंख्या झाली ती चार. धावा तिथे आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. हो पूल केलाय या स्पर्धेमधला सर्वात लांब बंगला पार बंगला पार बंगाली रसगुल्ला षटकार. खोडाव गाव घालायचा म्हणजे मारायचं सगळ्यात टॉप चला मारायचं. हा चेंडू ठेर गेलाय नदीत गेलेला आहे. कोणती नदी आहे पलीकडे? मिठी नदीत. चास कमान नदीची मिठी घेतलेली बॉलनं डायरेक्ट पोहायला गेलाय. त्याला खूप ऊन लागलेलं आहे. बॉल गेला आहे पोहायला स्विमिंग करायला गेलेला आहे. यावेळेस देखील चेंडू तिथे जाईल सीमा पार. 22 चार रन म्हणजे मारायचं सगळ्यात टॉप चला मारायचं. नक्कीच धावसंख्या बघायला मिळेल असेल. 14 धावा तिथे षटक क्रमांक एक तिथे. चला विनंती असेल मॅच सुरू करायची आहे. पहिला षटक तिथे मैदानावरती आपण बघताय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. पहिलं षटक आपण बघताय तिथे मैदानाच्या पुढे असताना 14 धावा असतील धावपलकावरती.
नो बॉल त्याला कमिटी निर्णय घेतलाय तिसरे पंच कमिटी थांबा गडबड करून थांबा एक मिनिट तिसरे पंच मदत घेऊयात कमिटी निर्णय घेतलाय तिसरे पंच का निर्णय माग घ्या थोडं बाईचा चौकार आहे तिथे आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल या सामन्यामध्ये खरं तर लीगचा शेवटचा सामना असेल गोलंदाज तयार यावेस अप्रतिम चेंडू यावेस बघायला मिळेल पुन्हा एकदा ओहो यावेस बघा हा चेंडूची लिंक बघा अतिशय चांगल्या पद्धतीचा बॉल यावेस देखील बघायला मिळेल आपल्याला बघायला मिळेला आहे बाईचा चौकार आलेला आहे पाठीमागे डॉट बॉल धावसंख्या 14 पहिलं षटक संपलेलं असेल एक पहिलं संपलेलं आहे धावसंख्या झाली 14 षटक क्रमांक दुसरं मात्र घेऊन आता गोलंदाज तयार असणार आहे पहिल्या क्रमांक षटक संपलं असेल मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली 14 धावा विजयासाठी मात्र 75 धावेचा पाठलाग करायचा आहे अजून मात्र विजयासाठी धावा बनवायच्या त्या अजून देखील जवळपास 61 धावा अजून विजयासाठी बनवायच्या आहेत 61 18 चेंडू मध्ये 75 धावेचा टार्गेट असेल आणि 14 धावा झालेला आहे धावपळकावरती पहिलं संपलेलं षटक दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज तयार असणार आहे बघूयात चला विनंती आहे चला आता कॅमेरापासून बाजूला निर्णय दिलाय तिथे त्यामुळे विनंती असेल आता कमिटी टीमला चला युट्यूब सर विनंती असणार निर्णय दिलेला आता तुम्ही बघू नका विनंती तिकडे गोलंदाज प्रकाश आंद्रे तयार आहे दुसऱ्या षटकासाठी 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडू मध्ये आपण वाक्य वाजवणे प्रीमियर लीग सर्व जेवण अन्नदाते सोजनाचं स्वागत योगेश बच्चे पवन बच्चे युवराज बच्चे यशवंत आंद्रे दिनेश भारती आणि सोमनाथ कुडेकर यांच्या वतीने आपल्याला जेवण मिळालेलं आहे काल विशाल बच्चे सचिन आंद्रे रुपेश आंद्रे नीरज बच्चे बाळू बच्चे अनिल भोसले अन्नदान हे श्रेष्ठ दान नाश्ता सौजन्य अजित आंद्रे दिलीप आंद्रे अक्षय लांडगे यांचं कौतुक असणार आहे मेडल सौजन्य ज्यांनी आपल्याला मेडल दिले 25 मेडल या स्पर्धेसाठी सर जय जेव्हा किसान उर्फ काळू चव्हाण यांचं या ठिकाणी धन्यवाद असणार आहे ओ यावेळेचा देखील बॉल जर बघितला गेला अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला षटक क्रमांक दुसरं तिथे सुरू आहे दोन बॉल अतिशय चांगले पाहायला मिळाले खरं तर हा कालचा जो सामना जिंकले असते जे हनुमान संघ तर या सामन्यामध्ये त्यांना जिंकून पुढे येत आलं असतं परंतु रॉयलचे दोन विजय मला वाटते झालेले आहेत त्यामुळे त्यांची संधी आहे आणि त्याबरोबर चॅम्पियन इलेव्हन संघ देखील फोर मध्ये आहे राज इलेव्हन तर टॉप फोर मध्ये आहे गॅरंटी आहे त्यांची फुल होईन येते देखील टॉप फोर मध्ये
अजून दोन जिंकले का तुम्ही? एक तुम्ही दोन जिंकले मग तुम्ही विषय संपला तुमचा, त्यामुळे तुम्हाला आता पीएम मोदी जरी फोन केला तरी तुम्हाला आम्ही टॉप फोर मध्ये बाहेर नाही काढू शकत, काही तुम्ही तेवढं कर्म केलेलं आहे, तुम्ही राजी बनवले आहेत, तुमचा तर विषयच नाही। मग तुमचा फोन बराक ओबामाचा जरी फोन आला तरी तुम्हाला आम्ही काढू शकत नाहीये। हो काय शॉट मारलाय, व्हॉट अ शॉट, बिग हिट, एक नंबर, एक नंबर यांचा दणदणीत षटकार। उगी झाडाच्या फांद्याने तोडत बसायचा, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा, म्हणजे मारायचं तर सगळं टॉप चला मारायचं। या षटकारानं लाईट ऑन झालेली, बघा एवढा खतरनाक शॉट की लाईट देखील ऑन झालेली आहे। गेम इज ऑन, मारायचं तर टॉपच्याला मारायचं, बिग हिट केलाय, षटका देखील पाहायला मिळालेला आहे, धावपळ नक्कीच पाहायला मिळालं, स्कोर झाला गेलाय 21 धावाच्या मात्र धावपळ कधी पाहायला मिळत आहेत, 21 रन, चांगला फटका फलंदाजाने ठोकलेला आहे। अतिशय दर्जेदार खेळ आहे, षटक क्रमांक तिथे दुसरा तिथे सुरू आहे। गोलंदाजीसाठी जर पाहिलं पुन्हा एकदा, गोलंदाज तयार असेल यावेळेस, ओहो तो विकेट न तयार आहे यावेळेस, ओहो हो यावेळेचा चेंडू अप्रतिम बघायला मिळाला असेल, जबरदस्त बघायला मिळाला असणार आहे, अप्रतिम दर्जाचा चेंडू आहे की नाही। दोन षटकाचा खेळ संपला असेल, 21 धावा तिथे झालेल्या आहेत, 21 12 चेंडू आणि 54 धावांची गरज, 12-54 सर्वात लांब बिग शॉट, म्हणजे मारायचं तर सगळ्यात टॉप चला मारायचं। धन्यवाद धन्यवाद। इथे मात्र नवनाथ बच्चे यांनी गगनचुंबी केली होती, सगळ्यात मोठा षटकार मारलाय आजच्या दिवसातला, मोठा षटकार आणि कालच्या दिवसातला सुद्धा मोठा षटकार मारलाय। पुन्हा एकदा बिग हिट केलाय, काय षटकार मारलाय, ठाणे वाघाची ललकार। हा तर रॉयल चॅलेंजरचे संघ मालक, सन्माननीय वैभव बच्चे उद्योजक आणि सन्माननीय रोहित बजरंग बच्चे उद्योजक यांचा दणदणीत षटकार। उगी झाडाच्या फांद्याने तोडत बसायचा, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा, म्हणजे मारायचं तर सगळ्यात टॉप चला मारायचं। तिसरा षटक चालू असताना 33 धावा झालेल्या आहेत,
उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना नवनाथ बच्चे। दोन बॉल दोन षटकार मारले आहेत। रुपेश आंद्रेनी नवनाथ बच्चे यांची विकेट काढली तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे ओमकार आंद्रे यांच्याकडून। सचिन आंद्रे यांच्याकडून पण 201। ईश्वर आंद्रे आणि भोसले यांच्याकडून 201। ए विकेट विकेट गे भेटलेला आहे त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे। लवकरात लवकर पैसे जमा करावे। सचिन आंद्रे ओमकार आंद्रे जय हनुमान क्रिकेट क्लबचे संघ मारा किरण आंद्रे माऊली बच्चे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष वाजवणे पैसे जमा करावे आणि सन्माननीय प्रकाश किसन आंद्रे बोरिवली मुकादम यांची बळीची टाळी। रुपेश आंद्रे यांना सांगितलं 200 रुपये मुंबईला गेल्यावर भेटतील माहिती नाही कधी भेटतील आणि ऑनलाईन म्हटलं तर मते गेले। नेक्स्ट बॅट्समॅन चिक्या गोपाळे आणि हा पॉइंटच्या वरतून मारलेला शॉट फोर चार धावा। चिक्या गोपाळेने जो षटकार मारला तर दिलीप आंद्रे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रुपेश आंद्रे बॅटिंग करतो तो चिक्का गोपाळे 37 रन झालेले आहेत। तिसऱ्या ओव्हर तिसरी ओव्हर चालू असताना आणि हा गगनचुंबी आणि कॅच आउट झालेला आहे तो चिक्का गोपाळे। जय हनुमान क्रिकेट क्लबचे संघ मालक सन्माननीय माऊली बच्चे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष वाजवणे आणि सन्माननीय प्रकाश किसन आंद्रे बोरिवली मुकादम यांची बळीची टाळी। नेक्स्ट बॅट्समॅन येत आहेत ते निलेश बच्चे। तिसरा षटक चालू असताना नेक्स्ट बॅट्समॅन निलेश बच्चे यांनी षटकार मारला तर त्यांना दिलीप आंद्रे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे। लवकरात लवकर इथे पैसे जमा करावे। पहिले पैसे जमा करावे नंतर बोलावे। ग्राउंड कार्पेट शॉट आणि हा दुसऱ्या रनाचा धावा काढलेला आहे आणि 2 रन कंप्लीट काढलेले आहेत त्यांनी। स्कोर झालेला आहे 39। तीन ओव्हर समाप्तीनंतर 39 रन झालेले आहेत आपले रॉयल चॅलेंजर्स 39 धावा 36 धावा आपल्याला पाहिजे। 6 बॉलात 6 षटकार मारावे लागतील आपल्याला 36 धावा पाहिजे। काल जर बघण्यात आलं होतं तर 6 बॉल 24 धावा पाहिजे होत्या त्या वैती निगेटिव्ह फायटर्सला पण त्यांनी त्या 24 धावा जोडून काढल्या होत्या। आज 6 बॉल 36 धावा पाहिजे बघूयात काय होतंय। रॉयल चॅलेंजर्स संघ मात्र खूप फॉर्म मध्ये आहे।
विराट कोहलीचा हा संघ, दोन्ही संघ मालक विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहेत. रोहित बच्चे आणि वैभव बच्चे हे खूप मोठे चाहते आहेत त्यांचे. नेक्स्ट बॉलर पवन बच्चे, मुंबईहून आलेला खेळाडू, मॅन फ्रॉम नवी मुंबई, नवी मुंबईचा हा खेळाडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग, गोलंदाजी उत्कृष्ट करतायत ते. एक बॉल 39 धावा, 5 बॉला 36 धावा पाहिजे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पवन बच्चे, नवी मुंबईचा गोलंदाज, आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट बॉल, आणि ही विकेट, आउट झालेला आहे तो बाळू आंध्रे. प्रशांत आंध्रे हे यांची विकेट गेलेली आहे. प्रकाश आंध्रे यांनी घेतलेली आहे समथिंग आउट. पसंद आया तो दिल में, नहीं तो दिमाग में भी नहीं. अमेझोनीची अशी आठवण करून दिलेली होती प्रकाश आंध्रे यांनी. काय स्टंपिंग केली होती त्यांनी, उत्कृष्ट अशी स्टंपिंग झाली आहे. नेक्स्ट बॅट्समन आले ते विक्की बच्चे, म्हणजे विकास बच्चे, मॅन फ्रॉम मुंबई. काय बॉल टाकलाय, उत्कृष्ट अशी गोलंदाजी नवी मुंबईचा प्लेयर पवन बच्चे यांच्याकडून. विकास आंध्रे हे बॅट्समन आहेत, बॅटिंगला आलेले आहेत ते. 3 बॉला 36 धावांची गरज. काय बॉल केलेले, आणि तिथून धावा काढलेली आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे लेग बायच्या स्वरूपात. एक धाव, आता मात्र 2 बॉलात 35 धावा गरज. उत्कृष्ट असा कार्पेट शॉट पुढे येऊन मारलेला मिळवांच्या दिशेला, आणि तिथे रुपेश आंध्रे यांनी फिल्डिंग केलेली आहे चांगली. आणि निलेश बॅनर्जींना खूप मोठी घाई लागलेली आहे बॅटिंग करायसाठी, बॅटिंग करण्यासाठी. काय शॉट मारलाय जे हनुमान, पहिली मॅच जिंकताना दिसतंय ते आपल्याला. उत्कृष्ट अशी बॅटिंग आणि गोलंदाजी त्यांच्याकडून दिसताना दिसते, आणि फिल्डिंग सुद्धा त्यांच्याकडून खूप चांगली झालेली आहे. अभिनंदन अभिनंदन.